ठिकाण. तर विद्यार्थी मित्रांनो, आज आपण अन इन्काउंटर ऑफ अ स्पेशल काइंड याचं चिटचाट पाहिल्यानंतर आता आपल्याला या ठिकाणी मार्जिन क्वेश्चन बघायचे आहेत. आता यू नो दॅट देअर आर सम टाईप्स ऑफ द मार्जिन क्वेश्चन्स अँड मार्जिन क्वेश्चन्स आर व्हेरी इम्पॉर्टंट फॉर अस. लक्षात, आपल्यासाठी मार्जिन क्वेश्चन हे ठिकाणी अतिशय महत्त्वाचे आहेत. बघा या ठिकाणी पहिला क्वेश्चन आपल्याला काय देण्यात आलेला आहे, तर व्हॉट वॉज द प्रोफेशन ऑफ द रायटर्स फादर, म्हणजे लेखकाच्या वडिलांचा व्यवसाय काय होता. तर द रायटर्स फादर, उत्तर कसं लिहायचं आहे, द रायटर्स फादर वॉज अ मेडिकल प्रोफेशनल, राईट. ते कशामध्ये होते, तर मेडिकल प्रोफेशनलमध्ये होते. ओके, आता दुसरा क्वेश्चन काय आहे बघा, डिस्क्राईब द कॅम्पस हिअर द रायटर्स फॅमिली लिव्ड, म्हणजे ज्या ठिकाणी या ठिकाणी लेखकाचं कुटुंब राहत होतं त्या कुटुंबाचं या ठिकाणी तिथलं वर्णन करायचं आहे, म्हणजे त्या ठिकाणाचं कॅम्पसचं, राईट. द कॅम्पस हिअर द रायटर्स फॅमिली लिव्ड हाऊस द इंडिव्हिज्युअल बंगलो, राईट. द रायटर्स हाऊस वॉज इन द कॉर्नर ऑफ द कॅम्पस. वेअर वॉज द रायटर्स हाऊस, इन द कॉर्नर ऑफ द कॅम्पस विथ द ऑफिसर्स क्लब ॲडजस्टंट टू दिअर गार्डन. आणि ऑफिसर्स क्लब होते ते कसे होते, ॲडजस्टंट झालेले होते विथ अ बाउंड्री वॉल, राईट. द कॅम्पस हॅड टॉल अँड मॅजेस्टिक ट्रीज, आणि त्या ठिकाणी जो मोठमोठाले झाडं होते आलं लक्षात, आणि उंच उंच झाडं दिस आपल्याला दिसत आहेत. तर विथ अ लक्झरियस ग्रीन ग्रास, विथ अ लक्झरियस ग्रीन ग्रास, आणि एवढंच नाही तर अतिशय प्रभावी अशा प्रकारचं गवत त्या ठिकाणी आपल्याला भव्य अशा प्रकारचं गवत दिसत होतं, अँड कलरफुल फ्लावर्स, आणि काय होते, रंगीबेरंगी अशा प्रकारचे फुलं होते. तर अशा पद्धतीनं आपण याचं काय केलेलं आहे, वर्णन केलेलं आहे विद्यार्थी मित्रांनो. आता दुसरा या ठिकाणी आपल्याला एक क्वेश्चन देण्यात आलेला आहे बघा, की हाऊ डीड द फॅमिली रिलॅक्स आफ्टर लंच, म्हणजे लंच झाल्यानंतर ते कुटुंब या ठिकाणी रिलॅक्स कसं करत असे. तर आफ्टर अ हर्टी लंच, आफ्टर अ हर्टी लंच, म्हणजे थोडंसं लंच घेतल्यानंतर द रायटर्स पॅरेंट्स अँड यंगर सिस्टर, राईट, ले डाऊन फॉर आफ्टरनून नॅप, म्हणजे ते या ठिकाणी पडत असत कशासाठी, दुपारची डुलकी घेण्यासाठी. द रायटर सेटल्ड डाऊन, आणि लेखकसुद्धा या ठिकाणी सेटल डाऊन होत असे, पण कशासाठी, टू रीड अ स्टोरी बुक, पुस्तक वाचण्यामध्ये तो या ठिकाणी स्थिरावत असे. आता दुसरा क्वेश्चन बघा, चौथा क्वेश्चन आपण बघूया, व्हॉट विकेड कस्टम इज प्रॅक्टिस्ड बाय ॲनिमल हू लिव्ज इन अ ग्रुप्स, म्हणजे जे या ठिकाणी संघानं राहत होते त्या संघानं राहणाऱ्या प्राण्यामध्ये कुठल्या प्रकारची वाईट अशा प्रकारची परंपरा दिसत होती. तर अकॉर्डिंग टू कस्टम प्रॅक्टिस्ड बाय ॲनिमल हू लिव इन अ ग्रुप्स, राईट, जे संघानं राहत होते, ग्रुपनं राहत होते, त्याच्यामध्ये काय होतं, तर अ डोमिनंट मेल युजली डज नॉट अलो अनादर मेल बेबी, म्हणजे जो डोमिनंट मेल होता तो दुसऱ्या या ठिकाणी मेलला, मेल बेबीला कधीही आपल्या संघामध्ये घेत नसे, ऑर ॲडल्ट टू सर्वाइव्ह विद इन इट्स ग्रुप, आणि त्यांच्या ग्रुपमध्ये त्यांना तो जिवंत ठेवत नसे. अरे लक्षात, तर अशा प्रकारचे क्वेश्चन आपण पाहिलेलं आहे विद्यार्थी मित्रांनो. आता आपण बघूया या ठिकाणी पुढचा क्वेश्चन, व्हॉट अटेम्प्ट्स हेल्प्ड द बेबी लंगूर टू रिवाइव, राईट, म्हणजे व्हॉट अटेम्प्ट्स, कुठल्या प्रकारचे प्रयत्न करण्यात आले की बेबी लंगूरला रिव्हाइव्ह करण्यासाठी. द बेबी लंगूर्स रिवाइव्ड आफ्टर ही वॉज प्रोव्हाइडेड फर्स्ट एड, म्हणजे तिला पहिल्यांदा फर्स्ट एड प्रोव्हाइड करण्यात आले, टू क्लीन हिज वुंड्स अँड स्टॉप द ब्लीडिंग, राईट, रक्त थांबवण्यात आलं, अँड स्प्लॅशेस, अँड स्प्लॅशेस, स्प्लॅशेस म्हणजे काय, तर बघा या ठिकाणी आपण जो क्वेश्चन आहे तो बघत आहोत की यामध्ये काय करण्यात आलेलं आहे, की व्हॉट अटेम्प्ट्स हेल्प्ड द बेबी लंगूर टू रिवाइव, कुठल्या प्रकारचे प्रयत्न या ठिकाणी करण्यात आले. तर द बेबी लंगूर रिव्हाइव्ड आफ्टर ही वॉज प्रोव्हाइडेड फर्स्ट एड, म्हणजे पहिल्यांदा त्याला या ठिकाणी प्रथम उपचार देण्यात आला, टू क्लीन हिज वुंड्स, आणि त्याची जखम स्वच्छ करण्यात आली, अँड स्टॉप द ब्लीडिंग, परंतु रक्त थांबवण्यात आलं, राईट. स्प्लॅशेस ऑफ कोल्ड वॉटर मेड द बेबी स्टर, आणि त्याच्या अंगावर थोडंसं आपण या ठिकाणी काय करण्यात आलं, पाणी टाकण्यात आलं, ते थंड पाणी होतं, मेड द बेबी स्टर अँड सिटअप, आणि त्याला बसवण्यात आलं. ही वॉज ऑल्सो प्रोव्हाइडेड विथ अ बनाना फॉर फूड, आणि त्याला खाण्यासाठी अन्नसुद्धा प्रोव्हाइड केलं होतं, पण कोणतं, बनाना फॉर फूड, कारण जे बनाना आहे ते लंगूरला जास्त आवडतं आपल्या सर्वांना माहिती आहे, राईट. व्हेन डीड बेबी लंगूर फायनली फाइंड कम्फर्ट, म्हणजे बेबी लंगूरला शेवटी आरामशीर कसं कधी वाटलं,
द बेबी लंगूर फायनली फाउंड कम्फर्ट वेन हिज मदर कडल्ड हिम. कडल्ड हिम म्हणजे काय, तर घट्ट मिठी मारणे, और टाईटली इन हर वॉच. आणि त्याला या ठिकाणी घट्ट अशा प्रकारे आईनं बाहूमध्ये घेतलं तेव्हा त्याला या ठिकाणी आरामशीर वाटलेलं आहे. विद्यार्थी मित्रांनो, आता बघा आपण या ठिकाणी पुढचा सातवा क्वेश्चन बघूया, कुठल्या प्रकारचा आहे. व्हॉट ट्रूथ अबाउट ॲनिमल ह्युमन रिलेशनशिप डीड धिस इन्सिडेंट रिव्हेल टू द नरेटर. म्हणजे लेखकानं प्राणी आणि ॲनिमल, हे जे काही प्राणी आणि या ठिकाणी मनुष्य आहे यांच्यातली जी रिलेशनशिप दाखवलेली आहे ती या रिव्हेल कुठून कोणती गोष्ट उघड केलेली आहे हे आपल्याला पाहायचं आहे. आन्सर काय आहे, द इन्सिडन्ट रिव्हेल टू द नरेटर दॅट इंटरस्पेसिस कम्युनिकेशन अँड म्युच्युअल ट्रस्ट इज अ रियालिटी. लक्षात, इंटरस्पेसिस कम्युनिकेशन म्हणजे अंतर्गत अशा प्रकारचं दळणवळण आणि म्युच्युअल ट्रस्ट इज अ रियालिटी म्हणजे वास्तवता त्या ठिकाणी होती. द नरेटर ऑल्सो रिअलाइज, आणि लेखकाला आणखीन एक गोष्ट रिअलाइज झालेली आहे, दॅट फूड वॉज नॉट द ओनली मीन्स ऑफ कम्युनिकेशन. म्हणजे अन्न हे फक्त या ठिकाणी माध्यम नाही आहे, कशाचं, बिटवीन मॅन अँड ॲनिमल म्हणजे प्राणी आणि या ठिकाणी माणसामध्ये एखाद्या प्रकारचं रिलेशन निर्माण होण्यासाठी फक्त अन्न महत्त्वाचं नाही आहे, बट देअर वेअर अदर मीन्स ऑफ एस्टॅब्लिशिंग अ बॉन्ड थ्रू ट्रस्ट कम्पॅशन अँड म्युच्युअल अंडरस्टँडिंग. म्हणजे विच आर द थिंग्स आर व्हेरी इम्पॉर्टंट देअर, ट्रस्ट कम्पॅशन अँड म्युच्युअल अंडरस्टँडिंग ह्यासुद्धा गोष्टी महत्त्वाच्या आहेत. विद्यार्थी मित्रांनो, आणखीन बघूया आपण आठवा क्वेश्चन काय आहे. व्हॉट डीड द मदर सीम टू कन्वे टू द नरेटर. म्हणजे आईनं काय दाखवण्याचा प्रयत्न केला, द मदर ट्राईड टू कन्वे हर ग्रेटिट्यूड टू द नरेटर. म्हणजे तिनं आईनं या ठिकाणी काय दाखवली, एक कृतज्ञता दाखवली. म्हणजे हा जो नरेटर आहे की नाही, आपला जो नरेटर आहे त्या नरेटरवर आईने कृतज्ञता दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, हा जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा. आलं लक्षात, आणि बेल आयकॉनवर दाबायला विसरू नका, कारण बेल आयकॉनवर दाबल्यानंतर तुम्हाला लागले 10वीचे सर्व व्हिडिओ या ठिकाणी प्राप्त होणार आहेत. आणि इतरही व्हिडिओ तुम्हाला जर या ठिकाणी पाहायचे असतील तर ते मिळू शकतात. म्हणून सर्वांनी जास्त संख्येनं या ठिकाणी सबस्क्राईब करा, आणि हे आपले व्हिडिओ आहे ते इतर मित्रांनाही तुम्ही पाठवण्यासाठी प्रयत्न करा. थँक्स फॉर वॉचिंग माय व्हिडिओ. हॅव अ नाईस डे. बाय. सी यू.